sí. Siguro na ako. Siguro na ako. आडीला सायलेंट मोडवर कशी टाकू केवढी करते. मावशी मावशी करू नको. नाही राहू शकत इथे. मॅरी मस्त झोपला असेल ऑरेंजच्या मांडीवर डोकं ठेवून. का करताय हे सगळं? काही नाही, आपली घरातली काम. घरातली काम करण्यात काही कमी पण आहे का? आम्ही आहो ना, तुला ऑफिसला नाही जायचं का? नाही जायचंय, पण तेवढंच बाबा, घरातल्या कामांमध्ये माझं कॉन्ट्रीब्युशन. काय सर? त्याच काय आहे आई, मी आलो आणि राहायलाच लागलो ग. इथलंच राहतोय, इथेच खातोय, म्हणजे मला जरा अपराध्यासारखं वाटतं. का अपराध्यासारखं वाटतंय? तू हे घर तुझही आहे ना? तसं नाही, म्हणजे अशी छोटी मोठी कामं केली तर माझा हातभार लागेल, तेवढंच माझ्या मनातलं ओझं कमी होईल, थोडं गिल्ट कमी होईल ना, म्हणून कर. आता का बाबर? अरे हे का करतायस आता गुरु? अगं पोळ्यांसाठी कांदा नको का? मी चिरते दे का बर? सुदे तू चहा घे बर मस्तपैकी, मी मस्त बारीक कांदा चिरून देतो. ओके, का करत आहेस तू गुरु? का तुझ्या डोक्यामध्ये आहे? राधिका पाय बर कसा करून आला तो? तू घे बर सुरापा, बर कशी हालत करून टाकली त्यांनी स्वतःची. मी सांगितलं नाहीये त्यांना, त्यांचं ते करताय. हा ना ग, पण डोळ्यातून पाणी आलं का नाही त्या पा? त्यांना ते स्वतःच जबाबदार आहेत. आई मी काय म्हणतो, मी छान गरम दूध करून आणलं अथर्वच, त्याच झालं का बघ ना जरा. हा गरम गरम दूध आहे आणि तूही घे चहा. राधिका चहा घे ना, गार होतोय. कांदा एवढंच बारीक चिरू ना. तिखट आहे कांदा. या कांद्यापेक्षाही मी जास्त तिखट आहे, तेव्हा ही असली नाटकं मला सांगू नका. राधिका आज मी रडतोय, पण नाही तुला रडवलं ना तर नावाचा कुरुनाथ सुभेदार नाही. माझ्यावरती राधिका तुला माहितीये, प्लीज बाहेर. कसला आडावडा चाललाय? बघ ना मावशी, इतका वेळ लागतो का ग? त्याला वेळ लागेल, कारण तो वार लावून आंघोळ करतो. कधी मंडे आंघोळ करतो, कधी फ्रायडे आंघोळ करतो, कधी कधी करतच नाही. कुशे त्याबद्दल शी गाडवडा. तू का रोज आंघोळ करत नाहीस? माझी मर्जी. सिरियसली प्लीज रोज आंघोळ करत जा प्लीज. आणि काय होईल म्हणजे लवकर बाहेर येश. एक मिनिट, तुला जर लवकर आंघोळ करायची असेल ना तर सकाळी लवकर उठायचं, लवकर पाणी भरायचं आणि मग लवकर आंघोळ करायची, आणि दोन बादल्या पाणी भर म्हणजे मलाही करते.
तसंही अर्ध्या तासाने आता पाणी जाणारच आहे. सांगत का नाही मला हे काहीच. ती नाही बोलणार आता. ती आंघोळीला गेली की अर्धा तास बोलत नसते. ड्रायर कधी करू, स्ट्रेटन कधी करू, मेकअप करायला पण वेळ नाही आता माझ्याकडे. तू एक काम कर, तू आज पारोशी जा ऑफिसला. पारोशी? पारोशी म्हणजे आंघोळ न करता यार. अजिबात नाही. मग काम कर, खाली जा दुकानातून दोन बाटल्या पाण्याच्या घेऊन ये आणि कावळ्याची आंघोळ कर. कावळ्याला कुठून आंघोळ घालू? कावळ्याला नसते आंघोळ घालायची. कावळ्याची आंघोळ म्हणजे क्रोबात. यार घाणेरडा, मला आधीच लेट होतोय. गॅरीला तर रिझनच मिळेल मला पिकअप न करण्याचं. मावशी 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 बाहेर या प्लीज. यार दारू कर प्लीज. मावशी बोल ना माझ्याशी प्लीज. गुरु ये बरा आवरलं का? हा घे डबा घे. आई अग डबा कशाला उगीच, मी बाहेर खाईन ना काहीतरी. बाहेर खाल्ल्यावरती तब्येत बिघडते ना. डेमसाची भाजी केली, तीन पोळ्या दिल्या, बस घे. तीन पोळ्या? खर तर अजून दोन पोळ्या मिळाल्या तर शनायाचं पण जेवण यातच होईल ना. आई ऐक ना, काय आहे आजकाल स्ट्रेस मुळे ना मी जरा ओव्हर ईट करतो, म्हणजे फार नाही पण भूक जास्त लागते. तर अजून दोन पोळे देऊ शकशील का? देऊ शकशील का विचारते रे परक्यासारखं. देते भाजी देते बर. आलीच बाबा. बघितलं ना पिझ्झा बर्गर खाणारी माणसं आजकाल पोळी भाजी खायला लागली. काय करणार सुनबाई, परिस्थितीनुसार माणसाला बदलावं लागतं. तशी पण ना आपल्या विदर्भात एक म्हण आहे. कोणती? पहिले खाल्ले हाड कुड, आता बसले देवा पुढ. अग भाजी पोळीच काय, काही दिवसांनी फोडणीचा भात आणि फोडणीच्या पोळ्या खायला लागतील. खरंय. बर बाबा मी निघते. हा हा. अरे हो जाताना नानाजींना सांग, जरा वेळानं मी येतो म्हणा, मग बाळाला भेटायला जाऊ. बर. हॅलो दादा. हा गाडी काढा, मी 5 मिनिटात खाली येते. बाबा येते. हा सावकाश बेटा. हे बरं आहे, मी जाणार शॉफर ड्रिव्हन कारने आणि मी बोमलत बस किंवा रिक्षाने. मेरे घर आई एक नन्ही परी. नानाजी हा ये ये राधिका ये. बघ आमच्या राजकन्याचा पाळणा बघ. वा एकदम बढिया. थँक यू आत्या बाई. भारी वाटतंय ग. हा एकदम श्रीमंत बेटावर असल्यासारखं वाटतंय. नातवंड घरात येणं म्हणजे आजी आजोबांसाठी श्रीमंत झाल्यासारखंच असत. हो आणि आता काय, बाळाची आत्या पण मोठी झाली. कर्तबगार तर होतीच पण आता मोठी उद्योजिका झाली. बाळामुळे आपलं प्रमोशन झालंय. मी आजोबा आणि तू आत्या. आहो ना आनाजी, मला इतका आनंद झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं का समीराला मुलगी झाली म्हणून. जीवात जीव आला तेव्हा. आणि नेमका मी इथं नव्हतो त्यावेळेला. काही हरकत नाही, आता त्याची कसर भरून काढा. मग आता सेवेसी हजर आहे आजोबा. मोठी पोस्ट मिळाले मला आजोबाची. नातीचे लाड करा की इथे छान दिवस असतात ना. आता पुढची 1.5-2 वर्ष तरी काही विचारू नका. मस्त नातवंडा बरोबर खेळायचं, बोबडे बोल बोलायचे, घोडा घोडा करायचं. मुलं लहान असतात ना तोपर्यंत कौतुक असत, ती मोठी झाली की नुसती आठवण. अगदी खरंय. आणि हेच अनुभवायचं असतं ग. असं म्हणतात ज्यांचे कपडे नातवंडाच्या पायधुळीनं मागतात तोच खरा भाग्यवान. खरंय तुमचं. पण नानाजी मला आता ऑफिसला निघायचंय. हॉस्पिटल मध्ये जाताना बाबांनाही सांगा, ते पण येणार आहेत तुमच्या बरोबर. चालेल सांगतो त्यांना. महाजनीने पण घेऊन जातो नातीला बघायला. येऊ. ये ये.
किती नंबर येते बस? येईल दोनशे चौऱ्याण्णव 98 येते. कोरेगाव गावाला जाते. लो रिक्षा रिक्षा रिक्षा. किती वेळ आहे बस यायला? माहीत नाही. थोडा वेळ. रिक्षा 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 रिक्षा. मला फोन होत आहे. गाडी माझ्यासाठी थांबली. जाऊ दे, चला लिफ्ट तरी मिळेल. राधिका राधिका मॅडम, तुम्ही लिफ्ट हवी आहे का? नाही नको मॅडम, मी जातो रिक्षाने किंवा बसने जाईन मी. तुम्हाला यायचं असेल माझ्या बरोबर तर येऊ शकता. ऑफिसलाच जाते मी. नाही मॅडम, जातो ना मी. बघा, पण काय, 5-5 किलोच्या मसाल्याच्या पिशव्या घेऊन मी पब्लिक ट्रान्सपोर्टने गेले म्हणून मला माहिती आहे काय दुःख असतं ते. तुम्हाला वाटत असेल तर येऊ शकता माझ्याबरोबर. नाही, येतो मी बसने किंवा रिक्षाने. पण तुम्ही एवढं विचारलं, मला लिफ्ट ऑफर केलीत, त्याबद्दल थँक्यू. म्हणजे मला आवडलं असतं, पण येतो मी. आय विल मॅनेज. ॲज यू विश. फक्त ऑफिसमध्ये वेळेत या, नाही तर त्याचे परिणाम काय होतील ते तुम्हाला माहिती आहे ना. चला. एक मिनिट. ए आओ तुम्ही, एक सेकंड. क्यों नाही जाणार तुम्ही? हॅलो. अरे चढूही देत नाही मॅनर्स ने. रिक्षा रिक्षा. हॅलो. अरे तुम्ही लाईन लावा ना तुम्ही. असं कसं घुसून माझा टिफिन. ओ हॅलो. अरे ए हॅलो यार, याला काय यार. अरे काय बघून चालवतं की नाही. चल लॅपटॉपचं. हा ओ भैया भैया रुको, लॅपटॉपचे तुकडे झाले असतील यार. वाट लागली याने. थँक गॉड रिक्षा तरी मिळाली. दादा जरा गाणं बदला प्लीज. तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं. प्लीज जरा गाना बदलना प्लीज. हैरान हूँ मैं. मुसाफिर हूँ यारो, ना घर है ना ठिकाना, मुझे चलते जाना. हे पण जरा बदला. सॉरी मी तुम्हाला हे करतोय, पण जरा प्लीज गाणं बदला ना. ना बीवी ना बच्चा ना बाप बड़ा ना मैया. गैरी गैरी, अरे गैरी थांब ना गैरी. दादा ते जरा बंदच करा ना आवाज, खूप आवाज आहे. बंद करा, बंद करो. थँक यू. वेळ आहे का? मग का पिकअप करेल म्हणाला होता. ताई ताई,
अरे नको आहेत मला पुस्तकं. घ्या ना, यावर आमचं पोट घ्या ना. किती कमवतोस तू हे विकून? अगं दोन वडापाव खाल्ली बस झालं, अजून काय हवं? अरे तू तेवढं तरी कमवतोस, मला तेवढंही नाही मिळत. प्लीज अगं घे ना. नको आहेत मला. एकदा तरी एकदा मला नको आहे का? प्लीज ऑफिसला कशी जाऊ आता? एवढं तरी कमवत पण काहीतरी केलं पाहिजे पैसे कमवायला. बसने जायला तरी पैसे आहेत का माझ्याकडे? ऑफिस मध्ये जाऊन बघते. जेनी सांग काय म्हणणं आहे सगळ्यांचं? मॅम एव्हरीथिंग इज ओके. इनफॅक्ट न्यू स्टाफ खूप एन्थुझियास्टिक झालाय आणि सुट्टीच्या दिवशी पण काम करायला तयार आहेत सगळे. ग्रेट, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. असं काही नाही आहे मॅम. मॅम ऍक्च्युली मी त्या सगळ्यांच्या गप्पा ऐकल्या. ती सिद्धी आहे ना, ती सगळ्यांना सांगत होती की राधिका मॅम कडे बघून खूप छान वाटतं आणि त्यांच्याकडे बघून असा विश्वास येतो की आपण काहीही ठरवलं ना तर आपण करू शकतो. आणि ती दुसरी आहे ना रश्मी, ती सांगत होती सगळ्यांना की कुठलीही बाई म्हणजे सिम्पल हाऊस वाईफ सुद्धा ऑफिस ओपन करू शकते, बिझनेस सुरू करू शकते. गुड मॅम, सगळ्यांसाठी तुम्ही खूप इन्स्पिरेशन आहात, प्रेरणा आहात. जेनी यावरनं आठवलं, आपण असं ठरवलं होतं की नवऱ्यानं टाकलेल्या आणि ज्यांना रोजगाराची गरज आहे अशा बायकांसाठी काहीतरी करायचं. आपल्या जुन्या ऑफिसमध्ये पण स्टाफची गरज आहे ना? येस मॅम. मग आपण अशा बायकांना रोजगार देऊ शकतो की? वाटल्यास आपण त्यांची वर्गवारी करूया, शिकलेल्या न शिकलेल्या. मॅम इट्स अ फॅन्टॅस्टिक आयडिया. मॅम या कामासाठी मला थोडं एक्स्ट्रा वर्क करायला लागलं तरी मी करेन. ग्रेट, मग मी तुला या कामात गृहीत धरते. हा ऑफकोर्स मॅम. असं कर, तू लवकरात लवकर एक जाहिरात बनवून घे, ती पेपरमध्ये दे आणि इंटरव्ह्यूची तयारी कर. ओके मॅम. मॅम मी असं करते, गुरु सर आले ना की त्यांच्याबरोबर एकदा बसते आणि डिस्कस करते, म्हणजे त्यांच्या डोक्यात काही नवीन कॉन्सेप्ट असतील ॲडसाठी तर बघते. चालेल, पण फक्त ते आज लवकर येणार नाहीत असं वाटतंय. का मॅम? बस नाही येत आहेत ना? काय हालत झाली आहे सरांची? आपल्या कर्माची फळ आहे, दुसरं काय. मॅम तुम्ही मिसअंडरस्टँड नका होऊ, पण मला गुरु सरांकडे बघून वाईट वाटतं. म्हणजे ही वॉज माय बॉस ॲट सम पॉइंट ऑफ टाईम. त्यांची एक शान होती ऑफिसमध्ये, एक रिस्पेक्ट होता मॅम. आता नाही आहे. सगळं गमावून बसलेत ते. जेनी मला काय फार चांगलं नाही वाटत, वाईटच वाटत. ती येते कधी कधी. कुठून दुर्बुद्धी झाली यांना कुणास? मॅडम गरमागरम चहा तुम्हाला. थँक्यू मॅडम. तुम्हाला असं साहेबांच्या खुर्चीत बसलेलं पाहून ना जाम भारी वाटत बा. काल ते काय काय नाही, काल साहेब बराच वेळ काम करत बसले होते, म्हणजे तुम्ही सगळे गेल्यानंतरही थोड्या वेळानं ते कॅबिन मध्ये आले आणि खुर्चीत बसले आणि एकटेशीच काहीतरी बडबड करत होते.